लोकरीच्या विणकामामध्ये आज आपण ही लोटस डॉयली विणायला शिकत आहोत, कमळाचा रुमाल. तर घेऊयात विणायला ही आपण लोटस डॉयली. मॅजिक रिंग घेऊयात. या रिंगमध्ये आपल्याला 10 खांब विणायचे आहेत. पहिला 2 साखळीचा खांब, 1, 2 साखळीचा पहिला खांब घेतला. अजून 9 खांब विणायचे आहेत. दुसरा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10. आता हे 10 खांब आपण ह्या रिंगमध्ये विणलेले. खालचा धागा आपण आता खेचून घेऊ, म्हणजे ही रिंग लहान होईल. हा धागा ओढून घ्यायचा. रिंग लहान होते. मग हा 2 साखळीचा पहिला खांब केलाय, त्याच्या ह्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन स्लिप स्टिच घेऊयात. पुढच्या राऊंडला ह्या खांबावरती 2 साखळ्या, म्हणजे 1 खांब झाला, आणि त्याच गॅपमध्ये आपण अजून 1 खांब विणायचं. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या, 1, 2 साखळ्या घेतल्या आणि पुढच्या खांबातल्या साखळीमध्ये जाऊन 2 खांब एकत्रित विणायचे, म्हणजे 2DC टुगेदर. ह्याच साखळीमध्ये आपण 2 खांब एकत्रित विणायचे. हा पहिल्या 2 लूप्समधनं फक्त बाहेर काढला, हे 2 लूप्स सोडून दिले. त्याच गॅपमध्ये आपण दुसरा खांब विणतोय. पहिल्या 2 लूप्समधनं हुक बाहेर घ्यायचा, 3 लूप्स राहतात, त्या 3 लूप्समधनं हुक बाहेर काढून घ्यायचा. हा 2DC टुगेदर म्हणतात, किंवा 2 खांब एकत्रित विणतोय आपण. पर 2 साखळ्या पुढच्या खांबातल्या साखळीवरती खांब विणायचा आहे. फक्त 2 लूप्समधून हुक बाहेर काढला, हे 2 लूप्स सोडून दिले. पुढचा खांब इथेच विणायचा. पहिल्या 2 लूप्समधून हुक बाहेर काढायचा, 3 लूप्स राहतात, नंतर एकत्रित 3 लूप्समधून हा हुक बाहेर काढायचा. हा तिसरा 2DC टुगेदर झाला. 2 खांब एकत्रित विणतोय आपण. आणि परत 2 साखळ्या घ्यायच्या. पुढच्या साखळीवरती परत हाच खांब पहिल्या 2 लूप्समधनं घ्यायचा, 2 लूप्स सोडून द्यायचे. परत दुसरा खांब घ्यायचा, पहिल्या 2 लूप्समधनं काढायचा बाहेर हुक. 3 लूप्स राहतात, नंतर एकत्रित 3 लूप्समधनं आपण हा हुक बाहेर काढून घ्यायचा आणि 2 साखळ्या घ्यायच्या. आणि पुढच्या खांबातल्या साखळीवरती परत असंच 2DC टुगेदर विणून घेऊयात. असा राऊंड आपण पूर्ण करूयात विणून. हा राऊंड आपण असा पूर्ण विणून घेतला आहे. 2DC टुगेदर, एका साखळीमध्ये 2 खांब आपण एकत्र विणलेले आणि मध्ये 2 साखळ्यांचं अंतर घेतले. आता परत 2 साखळ्या घेऊयात. आणि हा पहिला 2DC टुगेदर घेतलेला आहे, त्याच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. पुढे ह्या 2DC टुगेदरवरती 3 साखळ्या, 1, 2, 3 साखळ्यांचा खांब घेतो आहे आपण आता इथे. आणि ह्याच गॅपमध्ये 1 खांब अजून विणतोय. पुढे 1 साखळी,
आणि ह्या दोन साखरीच्या गॅपमध्ये एक 2DC टुगेदर हा एक खांब मिळला. ह्या दोन साखरीच्या गॅपमध्ये एक खांब मिळतोय आपण. दोन लूप्समधनं फक्त बाहेर काढले, दोन लूप्स सोडले, परत दुसरा खांब घेतला, दोन लूप्समधनं बाहेर काढला हुक आणि तीन लूप्समधनं हा हुक बाहेर घेतला. म्हणजे इथे पण आपण 2DC टुगेदरच विणतोय ह्या राऊंडला, पण ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये पण एक विणतोय आणि मध्ये एक साखळीचं अंतर घेत एक साखळी आणि ह्या साखळी ह्या खांबावरती आता इथे एक 2DC टुगेदर घेतोय. दोन लूप्समधनं बाहेर काढला, दोन लूप्स सोडले आणि परत हुक आत घेऊन त्या गॅपमध्ये घेऊन आपण दोन लूप्समधनं बाहेर काढला आणि तीन लूप्समधनं हा हुक बाहेर काढून घेतला. एक साखळी, आता दोन साखळीच्या गॅपमध्ये एक खांब, दोन लूप्समधनं फक्त बाहेर काढला, दुसरा खांब, दोन लूप्समधनं बाहेर काढला, तीन लूप्समधनं हा हुक बाहेर काढला, परत एक साखळी आणि इथे पण 2DC टुगेदर असाच पद्धतीने मिळूयात. एक साखळीचं अंतर घेतलेलं आहे, परत एक साखळीचं अंतर घेऊन या दोन साखळीच्या गॅपमध्ये 2DC टुगेदर या पद्धतीने हा राऊंड आपण मिळून घेऊयात. टोटल 20 आपल्याला 2DC टुगेदर तयार होतील आपल्या ह्या राऊंडमध्ये. तर मिळून घेऊयात आपण हा राऊंड. हा तिसरा राऊंड आपण पूर्ण करतोय. हा पहिला राऊंड झाला, हा दुसरा, हा तिसरा राऊंड आहे आपला. आता 2DC टुगेदरचा हा तिसरा राऊंड आपण पूर्ण करतोय. एक साखळी घ्यायची आणि हा पहिला 2DC टुगेदर घेतला होता त्याच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. इथे 20 2DC टुगेदर केलेले आहेत, 20 खांब तयार झालेले आहेत ते. पुढे पुढे आता इथे ह्या राऊंडला, चौथ्या राऊंडला आपण पप स्टिच घालूयात सगळीकडे. हा धागा खेचून घेतला, हा स्लिप स्टिचचा धागा खेचून घेतला, दुसऱ्यांदा खेचला, गॅपमध्ये घालून तिसऱ्यांदा खेचला आणि मग हे 1, 2, 3, 4, 5 लूप्स झालेले आहेत. त्या पाचही लूप्समधनं हा हुक बाहेर काढला आणि इथे एक साखळी विणली. हा पफ स्टिच झाला. आता प्रत्येक ह्या खांबांवरती आपण एक एक पफ स्टिच विणूयात आणि मध्ये दोन साखळ्याचं अंतर घेऊयात आणि परत ह्या खांबातल्या 2DC टुगेदरवर ह्यायच्या ह्या खांबावरती यायचं आणि तिथे पप स्टिच घेऊयात. धागा आत, हा हुक इथे ह्या साखळीत घालून हा धागा खेचून घेतला पहिल्यांदा, हा दुसऱ्यांदा, तिसरा, तीन वेळा खेचतोय आणि मग हे 5 लूप्स तयार होतात. 5 लूप्सून हा हुक बाहेर काढून घ्यायचा आणि मग इथे एक साखळी घ्यायची. दोन साखळ्या मध्ये अंतर, दुसऱ्या खांबावर जाऊयात. इथे अशा पद्धतीने धागा खेचून घ्यायचा 3 वेळा आणि त्या सगळ्या लूप्सून हुक बाहेर काढायचा. हुक बाहेर काढायचा आणि मग इथे एक साखळी घ्यायची. अशा पद्धतीने आपण प्रत्येक खांबावरती ह्या आता प्रत्येक 2DC टुगेदर केले त्याच्यावरती एक एक पप स्टिच विणूयात आणि मध्ये दोन साखळ्याचं अंतर घेऊयात. अशा पद्धतीने आपण हा चौथा राऊंड विणून घेऊयात. प्रत्येक 2DC टुगेदरवरती एक एक पप स्टिच आणि मध्ये दोन साखळ्यांचं अंतर.
हां चौथा राउंड आपला विणून होत आला आहे. इथे पण दोन साखळ्याचा अंतर घेऊ, दोन साखळ्या आणि पहिल्या पप मध्ये ह्या स्टिच मध्ये जाऊन आपण त्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. आता पाचवा राउंड विणायला घेऊयात. या दोन साखळीच्या गॅपमध्ये पण एक स्लिप स्टिच घ्यायची. तीन साखळ्या, एक दोन तीन, तीन साखळ्या घेतल्या. आणखीन एक खांब, दोन खांब, दोन साखळ्या आणि दोन खांब. या दोन साखळीच्या गॅपमध्ये आपण दोन खांब, दोन साखळ्या, दोन खांब म्हणतोय, मध्ये एक साखळीचं अंतर आणि परत ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब. दोन साखळ्या, दोन खांब. असं विणायचं. एक साखळी, दोन खांब, दोन साखळ्या, दोन खांब. असा हा आपण पाचवा राउंड विणून घेऊयात. हा आपला पाचवा राउंड विणून होत आलाय. एक साखळी घेऊयात आणि पहिल्या तीन साखळीतल्या खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये हुक नेऊन स्लिप स्टिच घेऊयात. आता सहावा राउंड. तीन साखळ्या, हा खांब झाला एक. ह्या दुसऱ्या खांबातल्या साखळीवरती एक खांब. या दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब. दोन खांब घेतल्यानंतर ह्याच गॅपमध्ये दोन साखळ्या घेऊन दोन खांब मिळायचेत. या दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब, दोन साखळ्या, दोन खांब. या खांबाच्या वरच्या साखळीमध्ये एक खांब, इथे एक खांब. या एक साखळीच्या गॅपमध्ये एक खांब. या खांबातल्या साखळीमध्ये एक खांब, इथे एक खांब. पुढे या दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब, दोन साखळ्या, दोन खांब. दोन खांब, दोन साखळ्या. दोन खांब असं विणून घ्यायचं. प्रत्येक खांबावरती एक खांब आणि ह्या एक साखळीच्या गॅपमध्ये पण एक खांब आणि दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब, दोन साखळ्या, दोन खांब. परत ह्या खांबावरती एक खांब. या खांबावरती एक खांब. या एक साखळीच्या गॅपमध्ये एक खांब. या खांबावरती एक खांब. इथे एक खांब. दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब, दोन साखळ्या आणि दोन खांब. अशा पद्धतीने हा आपण सहावा राउंड
मिळून पूर्ण करून घेऊयात. हा, 6वा राऊंड मिळून घेतलाय आपण. हा, इथे एक साखळीची गॅप येते, इथे इथे एक खांब मिळूयात. आणि मग ह्या पहिल्या खांबातल्या ह्या तिसऱ्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. अशा प्रकारे हा 6वा पूर्ण केलाय विणून आपण. आता पुढे 7व्या राऊंडकडे जाऊयात. 3 साखळ्यांचा खांब आणि प्रत्येक खांबावरती एक एक खांब. दोन साखळीच्या गॅपमध्ये 3 खांब विणायचे आहेत. 1, 2, 3 खांब. दोन साखळीच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. पुढे प्रत्येक खांबावरती एक एक खांब. आणि दोन साखळीच्या गॅपमध्ये आलं की 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब असं मिळायचं. इथे दोन साखळीच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. दोन साखळीच्या कॅपमध्ये आले की 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब असं विणायचं आहे. आणि मधल्या सगळ्या खांबावरती एक एक खांब विणायचा. असा हा आपण 7वा राऊंड विणून घेऊयात. हा आपला 7वा राऊंड विणून होत आलाय. पहिल्या खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. पुढे 8वा राऊंड विणायला घेतोय. 3 साखळ्या, 1 खांब झाला. आणि पुढे पुढे 3 खांब अजून विणून घ्यायचे आहेत. हा विणला, नंतर दुसरा घेऊयात, तिसरा. हे 3 खांब झाल्यानंतर इथे 1 साखळीचं अंतर घ्यायचं आणि पुढचे 4 खांब विणायचे. हे पुढचे 4 खांब आपण विणून घ्यायचे. मग ह्या 2 साखळीच्या गॅपमध्ये येतोय. या गॅपमध्ये 3 खांब विणायचे आहेत. 3 खांब. दोन साखळ्या आणि 3 खांब. या 2 साखळीच्या गॅपमध्ये आपण 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब मिळले. आता पुढचे 4 खांब अजून मिळून घ्यायचे.
हे चार खांब मिळून घेतले, त्याच्यानंतर एक साखळी गॅप घ्यायचा आणि पुढचे सात खांब मिळायचे आहेत. आता सात खांबावरती सात खांब घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात खांब झाल्यानंतर हे एक साखळीचं अंतर घेतलंय, त्याच्यानंतर पुढचे चार खांब मिळायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, आणि ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब. असं विणलेलं आहे. म्हणजे ह्या साखळीनंतर आणि इथल्या साखळीनंतरच्या हे खांब आपले 21 तयार झालेले आहेत. ह्या खांबापासून इथल्या खांबापर्यंत 21 खांब तयार झालेले. ते आपण सात सात खांबानंतर एक साखळी घेतली, सात सात खांब घेऊन तीन भाग त्याचे केलेले आहेत. हा एक सात खांबांचा भाग, हा एक सात खांबांचा भाग आणि हा एक सात खांबांचा भाग आणि मध्ये एक साखळीचं अंतर घेतलेलं आहे. असं प्रत्येक ठिकाणी 21 खांबांमध्ये सात सात खांबांचं अंतर घेऊन एक साखळी, सात सात खांब घेऊन एक साखळीचं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे तीन खांब झालेले आहेत, पुढे चार खांब आपण विणायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, नंतर एक साखळी, एक साखळीचं अंतर घ्यायचं. म्हणजे इथले हे तीन खांब आणि हे चार खांब असे सात खांब होतात. एक साखळी घेतल्यानंतर आणि पुढचे सात खांब मिळायचे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात खांब आले की परत एक साखळी घ्यायची आणि पुढचे सात खांब मिळायचे. एक, दोन, तीन, चार आणि ह्या गॅपमध्ये तीन म्हणजे सात. एक, दोन, तीन, ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये हे तीन खांब घेतले, दोन साखळ्या आणि तीन खांब. हे 21 खांब आहेत, ह्याच्यामध्ये तीन भाग केले, सात सात खांब घेऊन आपण तीन भाग केले. असे प्रत्येक ठिकाणी आपण विणायचं आहे. असं विणून घेऊयात आपण. आता हा आपला आठवा राऊंड विणून होत आला आहे. हा शेवटचा भाग विणतोय आपण. इथे ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब मिळलेले आहेत. पुढचे चार खांब विणायचे. दोन, तीन, चार.
नंतर एक साखळी, म्हणजे हे चार खांब आणि इथले तीन खांब, असे सात खांब झाले. एक साखळीचं अंतर घेतलं आणि पुढचे खांब मिळायचे. एक, दोन, तीन, चार, आणि मग हा पाचवा, सहावा, सातवा, आणि मग इथे आपण एक साखळीचं गॅप घेतलेले. मग आता ह्या पाचवा, सहावा हे तीन खांब आहेत पुढचे, ते इथे पहिल्या खांबावरचे त्यातल्या साखळीत वरच्या साखळीत जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. म्हणजे मग हे सात खांब तयार झाले. हे सात खांब, असे हे 21 खांब आहेत. त्याचे आपण विभागणी केली आहे, सात सातनी तीन विभाग केले त्याचे, आणि इथे स्लिप स्टिच घेतली आणि हा 8वा राऊंड आपण पूर्ण केलेला आहे. इथे आता धागा कट करून घेऊयात. आता ह्या पाकळ्या आहेत त्या आपण जोडायच्या आहेत. त्यांना असा आकार द्यायचा. आता ही पाकळी असा आकार द्यायचा आणि ही एक साखळीची गॅप आहे, ही गॅप समोरची ही जोडायची. नंतर ही पाकळी अशी घ्यायची. ही एक साखळीची गॅप, ती इकडची एक साखळीची गॅप अशी जोडायची. अशा ह्या पाकळ्या आपण जोडत जायचे. नंतर ही इथून ही एक साखळीची गॅप, ही त्याच्यासमोरची एक साखळीची गॅप, ह्या अशा पाकळ्या आपण जोडायला घेऊयात. स्लिप नॉट घेऊयात आणि ह्या दोन साखळीच्या, कुठल्याही दोन साखळीच्या गॅपपासून आपण ही सुरुवात करू शकतो. ह्या दोन साखळीच्या गॅपमधून आपण सुरुवात करूयात. हा धागा खेचून घेऊयात इथे. नंतर इथे एक साखळी, म्हणजे हा मोका खांब झालेला आहे. नंतर दोन साखळ्या आणि एक मोका खांब, म्हणजे इथे एक मोका खांब, दोन साखळ्या, एक मोका खांब असं घेतले आणि पुढच्या साखळ्यांवरती विणत जायचे मोका खांब, म्हणजे सिंगल क्रोशेट. इथे एक साखळीची कॅप आली की हा होप इथून घ्यायचा. इथे एक मोका खांब, स्लिप सिंगल क्रोशेट घ्यायचं. पुढे कंटिन्यू करायचं सात खांबापर्यंत. सात खांबांपुढं पुढे कंटिन्यू करतो आहे. एक साखळीच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट, पुढचे सात खांब मिळूयात. आणि दोन साखळीच्या गॅपमध्ये एक मुका खांब, दोन साखळ्या आणि एक मुका खांब. परत ह्या सात खांबा परत विणूयात. इथे परत एक मुका खांब, पुढचे सात खांब विणूयात.
ह्या गॅप मध्ये एक साखरेचा मुका काम हा धागा ओढून घ्यायचा आणि मग ही पाकळी अशी जोडून घेऊयात आणि इथे हुक घ्यायचा समोरच्या ह्या एक साखळीच्या गॅपमध्ये हुक घेऊन ह्या इथून हा धागा ओढून घ्यायचा आणि मग पुढचे हे सात काम विणायचे. सात हे सात खांब विणले. परत ह्या ती दोन साखळीच्या गॅपमध्ये एक मुका खांब, दोन साखळ्या, एक मुका खांब. पुढचे सात खांब या गॅपमध्ये एक मुका खांब, पुढचे सात विणायचे. आणि ह्या एक साखळीच्या गॅपमध्ये एक मुका खांब घेऊन हा धागा वरती ओढायचा जरा आणि मग ही पाकळी अशी वळवायची आणि त्याच्या समोरच्या एक साखळीच्या गॅपमधनं हा धागा ओढून घ्यायचा. ही एक समोर एक साखळीची गॅप येते, इथून हा पलीकडचा धागा ओढून घ्यायचा. मग परत हे वळवून घ्यायचं आणि मग इथून परत हे सात खांब विणले जातात. दोन साखळीच्या गॅपमध्ये एक मुका खांब, दोन साखळ्या आणि एक मुका खांब. पुढचे सात विणायचे. एक साखळीच्या गॅपमध्ये एक मुका खांब, पुढचे सात विणायचे. एक साखळीची गॅप आली, इथे धागा थोडा वरती घ्यायचा आणि मग पुढची पाकळी आपण करूयात. हा शेप असा येईल इथे आणि सम इथे एक एक साखळीची गॅप येते, इथे हा धागा ओढून घेत हा धागा इथे घेतला. नंतर हे सात खांब विणायचे. मग इथे साखळीत परत एक मुका खांब, दोन साखळ्या, एक मुका खांब. अशा प्रकारे आपण आता हे सगळ्या पाकळ्या नंतर हे दोन साखळीची गॅप येईल, इथे एक मुका खांब, दोन साखळ्या, एक मुका खांब आणि मग पुढचे अशाच प्रकारे सात खांब. हे सात खांब इथे धागा खेचून घ्यायचा आणि पाकळी तयार करायची, पुढची समोरची पाकळी त्याला घेऊन जोडायची. अशा पद्धतीने आपण हा सगळ्या पाकळ्या आता एकमेकाला जोडून घेऊयात. असा आपला रुमाल विणून होत आला आहे, लोटस डॉयली विणून पूर्ण होत आलेली आहे. ह्या पाकळ्या अशा जोडून घेतलेल्या आहेत. हा आता शेवटचा भाग राहिलेला आहे, तो विणूयात. हे सात खांब विणून झालेले आहेत.
आता दोन साखरेच्या गॅपमध्ये येतो आहे, एक मुका खांब, दोन साखरे, एक मुका खांब आणि नंतर हे सात खांब मिळून घेऊयात. हे सात खांब मिळलेले आहेत, नंतर एक साखरेचा गॅप येईल तिथे मुका खांब घेऊयात आणि ह्या धाग्यावर घेऊयात. आणि आपण ही पहिली पाकळी विणलेली आहे सुरुवातीची, त्या पाकळीकडे जाऊयात आणि या सुरुवातीच्या पाकळीतल्या एक साखळीच्या गॅपकडे जायचं आहे आपल्याला. ही एक साखळीची गॅप आहे, इथून हा धागा खेचून घेऊयात. आणि इथून सात खांब मिळून घ्यायचे पुढचे. आणि एक साखळीच्या गॅपमध्ये द्यायचं, परत हुक वरती घ्यायचा, मुका खांब घ्यायचा, धागा घेतला आवडून आणि मग ही पाकळी शेवटची आपण विणायची. इथल्या एक साखळीच्या गॅपमध्ये जाऊन हा एक साखळीचा गॅप घ्यायचा, इथे जाऊन हा धागा ओढून घ्यायचा आणि राहिलेले हे सात खांब मिळायचे. सगळ्या पाकळ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आणि पहिल्या मुका खांबमधल्या ह्या साखळीत जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. आणि इथे धागा कट करून घेऊयात. हा असा आपला कमळाचा रुमाल तयार झालेला आहे, लोटस डॉयली.